मित्रांनो, एखाद्या सुनसान आयलंडवरती एकटे राहणे म्हणजे खूपच खतरनाक अनुभव असतो. जिथे कुणाचे मदत मिळणे म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखे आहे. काय होईल जर 80 लोकांचा एक ग्रुप एका सुनसान बेटावरती अडकेल आणि 15 वर्षे त्यांना वाचवायला कोणीच येणार नाही? साहजिकच अशा वेळी ती लोक एकतर उपाशी मरतील किंवा आजारी पडून मरतील. परंतु आज मी तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणार आहे ज्यांना एका सुनसान आयलंडवरती चक्क मरण्यासाठी सोडून दिलं गेलं होतं. या खतरनाक गोष्टीची सुरुवात 1761 झाली होती. हा तो काळ होता जेव्हा अमेरिकेमध्ये काळ्या लोकांवरती गुलामांसारखे अत्याचार होत होते. तेव्हा एक फ्रेंच जहाज मादागास्करहून मॉरिशसला जात होते. त्यावेळी या दोन क्षेत्रांमध्ये गुलामांचा व्यापार चालू होता आणि या जहाजाद्वारे गुलामांची वाहतूक केली जात होती. गुलामांना विकणे हे बेकायदेशीर बाब असली तरी पण पैशाच्या लालचेपोटी काही व्यापारी त्यांना स्वस्तामध्ये विकत होते. त्या जहाजामध्ये 160 लोकांना गुलाम म्हणून घेऊन निघाले होते. मॉरिशसच्या वाटेवर ट्रोमेलिन आयलंडजवळ कॅप्टन आणि काही लोकांमध्ये नकाशावरून वाद सुरू झाला. या आयलंडवरती दूर दूरपर्यंत एकही हिरवगार झाड नव्हतं किंवा पाणी नव्हते. होती फक्त रेती आणि रेती. रात्रीची वेळ असल्यामुळे आणि वाद झाल्यामुळे कॅप्टनचे मन भटकले आणि जहाज त्या ट्रोमेलिन बेटाला जाऊन धडकले. परिणामी जहाज पाण्यामध्ये बुडू लागले आणि तिथेच काही लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. काही लोक पोहत पोहत बेटावरती कसेबसे पोहोचले आणि या वाचलेल्या लोकांमध्ये 80 गुलाम आणि काही गोरे लोक होते. जहाजाचा कॅप्टनही होता. यावेळी काही चपळ लोकांनी त्या बुडणाऱ्या जहाजामधून अन्न आणि काही गरजेच्या वस्तू घेतल्या. या घटनेमुळे जहाजाचा कॅप्टन खूपच टेन्शनमध्ये होता. ड्यू व्हेरेन या व्यक्तीने प्रथम दोन छावण्या केल्या, एक जहाजाच्या क्रूसाठी म्हणजेच गोरे लोक आणि दुसरे गुलामांसाठी. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर त्यातीलच काही लोकांनी विहीर खोदण्याचे काम सुरू केले. 3 महिन्यांमध्येच त्यांनी जे काही जहाजामधून अन्न गोळा केले होते ते संपले होते आणि आता जेवण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. त्यांची हालत दिवसेंदिवस खराब होत होती. ड्यू व्हेरेन याने तिथल्याच काही लाकडांच्या मदतीने अजून एक नवीन जहाज बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो निर्णय सक्सेसफुलही झाला. या जहाजामध्ये 122 गोऱ्या लोकांसाठी फक्त सोय केली होती आणि 80 गुलामांसाठी त्या जहाजामध्ये एकही जागा शिल्लक नव्हती. परंतु जाता जाता ड्यू व्हेरेनने त्यांना वचन दिले होते की तो त्यांना आणण्यासाठी परत येईल. 4 दिवसांच्या अथक प्रवासानंतर अखेर त्यांचे जहाज मॉरिशसला पोहोचले होते. मॉरिशसला गेल्यावर पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली आणि त्या 80 लोकांबद्दल ड्यू व्हेरेनने त्यांना सांगितले. परंतु राज्यपालांनी त्यांची मदत करण्यासाठी पूर्णपणे नकार दिला. राज्यपालांचं असं म्हणणं होतं की बेकायदेशीरपणे जहाजामध्ये गुलामांना आणले होते. त्याचवेळी फ्रेंच आणि ब्रिटन या दोघांमध्ये युद्ध चालू होते. हे युद्ध तब्बल 7 वर्षांचे होते. युद्धामुळे फ्रान्सची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची झाली होती. त्यांची तिजोरी खाली झाली होती आणि त्या 80 लोकांना वाचवण्यासाठी ट्रोमेलिन बेटावर ते जहाज पाठवू शकत नव्हते. युद्ध संपल्यानंतर अजून एकदा त्या 80 लोकांना वापस आणण्यासाठी प्रयत्न चालू होते. ड्यू व्हेरेन यांना भरपूर टेन्शन आलं होतं कारण तो त्या लोकांना वचन दिल्याप्रमाणे वाचवायला जाऊ शकत नव्हता. शेवटी 1772 फ्रान्सने त्या लोकांना वाचवायला जाण्यासाठी निर्णय घेतला. बेटावर जाण्यासाठी त्यांना 3 वर्षाचा वेळ लागणार होता. शेवटी 1775 दोन छोट्या बोटी त्या बेटावरती जाण्यास निघाल्या. त्या दोन बोटींपैकी एक बोट त्या लोकांची माहिती घेऊन फ्रान्सला पाठवली आणि एक बोट बेटावरच राहिली. या गोष्टीला लगभग 15 वर्षे उलटून गेली होती आणि त्या आयलंडवरचे लोक अजूनही जिवंत होते. जे जहाज त्यांना वाचवण्यासाठी थांबले होते ते एका मोठ्या वादळामध्ये अडकल्यामुळे तेही माघारी निघून गेले. शेवटी 1 वर्षानंतर असे झाले की त्यांना वाचवण्यामध्ये यश आले. जहाजाचा कॅप्टन ट्रोमेलिन होता आणि त्याच्या नावावरूनच त्या बेटाला ट्रोमेलिन असे नाव पडले. ट्रोमेलिन जेव्हा त्या बेटावर गेला
तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला, कारण 80 लोकांना प्रॉमिस दिलं होतं आणि फक्त 8 लोक त्या बेटावरती जिवंत होते. त्यामध्ये 7 स्त्रिया होत्या आणि एक छोटं बाळ जिवंत होतं. ट्रोमेलिन त्यांच्याकडे बघून खरंच खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचार केला की हे लोक 15 वर्षे या बेटावरती कसे जगले असतील. त्या 8 लोकांनी 15 वर्षे एक शेकोटी पेटवलेली आणि त्यांनी 15 वर्षे ती विजू दिली नव्हती, कारण ती शेकोटी त्यांच्या जिवंतपणाची एक निशाणी होती. शेकोटीसाठी त्या लोकांनी जहाजाच्या लाकडांचा वापर केला होता आणि त्या शेकोटीमुळेच ते आजपर्यंत जिवंत होते. त्या बेटावर खाण्यासाठी त्यांना कधीच कंदमुळं किंवा इतर काही भेटलं नव्हतं. ते लोक समुद्रातील माशांची आणि खेकड्यांची शिकार करायचे आणि त्या शेकोटीच्या आगेवर ते भाजून खायचे, त्यामुळे त्यांचे पोट भरायचे. आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी सुरुवातीलाच एक विहीर खोदून ठेवली होती, त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याचं काही टेन्शन नव्हतं. नव्हतं की त्या 80 लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्या लोकांनी एक लाकडाची नाव तयार केली होती आणि 18 लोकांचा ग्रुप घेऊन ती नाव समुद्रामार्गे मदतीसाठी पुढे गेली, परंतु ते माघारी कधीच परतले नाहीत. काही लोकांचा समज असा आहे की समुद्रातील तुफानामुळे ते समुद्रातच गायब झाले असावेत आणि काही लोकांचा समज असा आहे की ते रस्ता विसरले असतील. त्यानंतर बाकीच्या लोकांनी समुद्रातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला नाही, कारण त्यांना पहिल्याच लोक मदतीसाठी माघारी आले नव्हते. म्हणून त्यांनी त्याच बेटावर राहण्याचा निर्णय घेतला आणि काही वर्षातच त्यातील काही लोक आजारपणामुळे आणि उपाशी राहून आपला जीव गमावून बसले होते.